श्री स्वामी समर्थ। आज तुला देवाकडून एक मजबूत संदेश मिळाला आहे। पुढची 3 मिनिटे तुझ्या जीवनावर मोठा परिणाम करतील। हा स्वामी आईचा खोटारडा संदेश नाही। हे संकेत या रात्री तुझ्या भाग्यात चमत्कार करतील आणि त्या क्षणापासून तुझे सुखाचे दिवस चालू होतील। सैतान तुम्हाला खाली आणण्यासाठी सर्व काही करू शकतो, परंतु तुमची सतत भक्ती आणि स्तुती करण्यापेक्षा त्याला म्हणजे देवाला काहीही जास्त चालत नाही। कितीही कठीण परिस्थितीतून जात असाल तरीही स्तुती, उपासना आणि देवावर विश्वास ठेवत राहा। देव प्रभारी आणि पूर्णपणे सहाय्यक आहे। ठराविक वेळेत सर्व काही निराकरण होईल। माझ्या बाळा, हे संपूर्ण जग विचार करते की हा खोटारडा आणि देवाचा एक ऑनलाईन संदेश आहे, ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात किंवा जे दुर्लक्ष करत नाही ते अपूर्ण सोडतात। पण जे देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्यांना स्वतः दैवी शक्ती येऊन मदत करते। कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि तुम्ही हा संदेश शुद्ध मनाने थोडे कष्ट घेऊन नक्कीच ऐकाल। माझ्या बाळा, जर तू मला तुझ्या आयुष्यातील 10 मिनिटे दिलीस तर कदाचित मी तुला 100 वर्षे सुखाची देऊ शकेन। कदाचित तुम्ही या 10 मिनिटांमध्ये तुमचा वेळ कुठेतरी वाया घालवला असेल, पण माझा हा संदेश ऐकून तुम्ही तुमचं जीवन सुधारू शकता। लक्षात ठेवा, आजचा देवाचा संदेश जे शेवटपर्यंत ऐकतील त्यांना आयुष्यात काहीच कमी पडणार नाही, अन्यथा ते पाहू नका। तुम्ही ते अपूर्ण सोडले किंवा दुर्लक्ष केले तर मला दुखापत होईल। आता तुम्ही मला दुखवायचे की माझा हा संदेश स्वीकारायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे। देव आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की मी तुला काय सांगत आहे ते कठीण आहे, परंतु तुला माहीत आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे। तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे एक योजना आहे आणि त्यात अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश आहे, त्यामुळे हार मानू नका। कितीही दुखावला तरी जग हे एक असे ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल शिकू शकतो, त्याचे आपल्यावर कसे प्रेम आहे आणि आपण एकमेकांसोबत शांततेने व सुसंवादाने राहावे अशी त्याची इच्छा आहे हे आपण पाहू शकतो। बाळा, देव ही एक व्यक्ती किंवा वस्तू नाही, तर तो विश्वात सर्वत्र अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे। तो एका ठिकाणापुरता किंवा कालखंडापुरता मर्यादित नाही, उलट तो सर्व अवकाश आणि काळामध्ये अनंत काळ जगतो। तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा। देव तुम्हाला म्हणत आहे की तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे, पण कधी नाही म्हणायचे नाही हे जाणून घ्यायचे धैर्य तुमच्याकडे असले पाहिजे। ही जीवनातील सर्वात कठीण संकल्पना आहे। बरीच लोक नाही म्हणायला घाबरतात कारण त्यांना वाटतं की ते त्यांचे मित्र किंवा कुटुंब गमावतील, परंतु जर देव आपल्या योजना आणि स्वप्नांवर आपल्यावर विश्वास ठेवू शकतो तर तो आपल्या जीवनासाठी त्याच्या योजनेवर नक्कीच आपण देखील विश्वास ठेवू शकतो। आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे, परंतु आपण आपले जीवन कसे जगतो याबद्दल आपण
विवेकी आणि शहाणे असावे अशी त्याची इच्छा आहे। आपण आपली स्वप्ने चिंतेने किंवा अपयशाच्या भीतीने खाऊ देऊ नये, उलट त्याऐवजी ती भीती आपल्याला यशाकडे घेऊन जाऊ द्यावी। जेव्हा तुम्हाला निसर्गाच्या सामर्थ्याचा आणि भव्यतेचा विस्मय वाटतो तेव्हा मी तुमच्या पाठीशी असतो। जेव्हा तुला सृष्टीच्या सौंदर्याचा विस्मय वाटतो तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो। जेव्हा तुम्हाला जागा आणि काळाच्या विशालतेची आणि विचित्रतेची जाणीव होते तेव्हा मी तुमच्याबरोबर असतो। तेव्हा मला सर्व देव उपस्थित असल्याची जाणीव होते। देव म्हणतो, आज रात्री येथे मला आपल्यापैकी प्रत्येकाला हे सांगायचे आहे, देव सर्व गोष्टींमध्ये उपस्थित आहे। मला तुला माझ्यासाठी काहीतरी करण्याची संधी द्यायची आहे। जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही तुमचे जीवन वाचवू शकता। तुम्हाला आनंदी राहण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते देवाने तुम्हाला दिले आहे। त्याला तुमची किती काळजी आहे आणि तो तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला जाणून द्यायचे आहे। जगाला प्रेम आनंद यांसारख्या गोष्टी देणे त्यासाठी किती अद्भुत आहेत हे तुम्ही पाहावे अशी त्याची इच्छा आहे। पृथ्वीवरील सर्व लोकांना प्रेमाचा खरा अर्थ काय हे कळावे अशी देवाची इच्छा आहे। पृथ्वीवरील सर्व लोकांना त्यांच्या जीवनात उद्दिष्टाची तीव्र जाणीव असावी अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून त्यांना हरवलेले आणि गोंधळलेले वाटणार नाही। देव जाणतो की आपण नेहमीच परिपूर्ण नसतो, आपण नेहमी चांगल्या निवडी करत नाही, परंतु तरीही तो आपल्यावर प्रेम करतो। पण किमान आता तरी तुम्ही सुधरावे अशी देवाची इच्छा आहे। देव म्हणतो, माझे भक्त माझ्या आज्ञा पाळल्यास आशीर्वादित होतील। ते लोक त्याची आज्ञा पाळतात त्यांना देव आशीर्वाद देऊ इच्छितो, परंतु तो सर्वांना समान आशीर्वाद देऊ इच्छित नाही किंवा प्रत्येकाला समान प्रमाणात आशीर्वाद किंवा जीवनात यश देऊ इच्छित नाही। जे देवाची आज्ञा पाळत नाहीत त्यांना संपूर्ण आशीर्वाद कधीच प्राप्त होत नाही। देव म्हणतो, पुढची 7 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरतील, कारण ते तुझी इच्छा पूर्ण करतील। माझ्या प्रिय भक्तांनो, मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात आणि मला तुमच्या भावना आणि तुमच्या आरोग्याची काळजी आहे। तुला आयुष्यात खरंच पुढे जायचं असेल, तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे संपवायची असतील, तर तू शेवटपर्यंत माझ्यासोबत आणि मी तुझ्यासोबत एकत्र राहणं गरजेचं आहे। आपण एकत्र राहायचं की नाही हे ठरवण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ घेतलास तरी चालेल, माझी काहीच हरकत नाही। पण कृपया माझ्याकडे परत येण्यापूर्वी जास्त वेळ थांबवू नका, मला तुझी माझ्या आयुष्यात पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे। तू माझी पोर आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो, तू देवाचा प्रिय बाळ आहेस, देव तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो। अरे बाळा, देव इतरांसारखा स्वार्थी नाही, तो तुझ्या आयुष्यात चमत्कार करायला आला आहे। मला तुम्हाला हे जाणवून द्यायचे आहे की मी तुम्हाला एकटे सोडणार नाही, मी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला काहीही होऊ देणार नाही। तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला मी तुझ्यासोबत असणार आहे। तुमचे जीवन बदलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही, तुम्ही ते स्वतः करू शकता। तुम्हाला फक्त प्रेमाची गरज आहे। स्वतःशी नम्र व्हा आणि तुमच्या सुखांमधून शिका। तुम्ही कोण आहात याची लाज बाळगू नका, कारण देवाने तुम्हाला
एखाद्या खास व्यक्तीसाठी परिपूर्ण बनवले आहे। हा आशीर्वाद तुला देखील हवा असल्यास स्वामी आई माझ्या आयुष्यात चमत्कार करा, देवाला सांगा आणि आत्ताच आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा। स्वामी आई म्हणते, मला माहीत आहे की कधी कधी असे दिसते की या जगात कोणतीही आशा उरलेली नाही, परंतु माझ्याकडे आपल्या सर्वांसाठी एक योजना आहे आणि त्या योजनेत या पृथ्वीवर शांतता आणि सुसंवादाने राहणारे कुटुंब म्हणून आपल्या सर्वांचा समावेश होतो। आता काय घडत आहे हे कदाचित तुम्हाला समजत नसेल किंवा काही वेळा गोष्टी इतक्या कठीण वाटतात, पण जेव्हा मी तुम्हाला सांगेन की शेवटी सर्व काही ठीक होईल तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। बाळा, मी तुझा निर्माता आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो। या विधानाने तुला आश्चर्य वाटेल, तुला रागही येईल, पण हे खरे आहे। देव तुझ्यावर प्रेम करतो, त्याने तुम्हाला त्याच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात निर्माण केले आहे आणि तो तुमचा मित्र बनू इच्छितो। तो नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहणारा देव आहे। तुला देखील याची गरज असल्यास शांतपणे टाईप करा, भगवंता माझ्या संकटात, माझ्या दुःखात आणि माझ्या सुखातही तुम्ही माझ्या पाठीशी कायम उभे राहा। देव केवळ निसर्गाची शक्ती नाही, तो एक वैयक्तिक देव आहे जो तुमच्या जीवनात सामील होऊ इच्छितो। त्याला तुमच्याशी बोलायचे आहे, तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे, तुम्हाला सल्ला द्यायचा आहे, कठीण काळात असताना तुमचे सांत्वन करायचे आहे। देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की त्याला तुमची काळजी घ्यायची आहे। तुम्ही त्याला ओळखावे आणि त्याच्याशी तुमचे कायमचे नाते असावे अशी त्याची इच्छा आहे। देवाशी नाते जोडण्यासाठी आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण कोणत्याही परिस्थितीतून जात असलो तरीही तो आपल्यासाठी नेहमीच असतो यावर विश्वास ठेवला पाहिजे। स्वामी आई म्हणते, जो भक्त आपल्या भगवंतावर निस्वार्थपणे विश्वास ठेवतो त्याला अनंत काळाचे जीवन मिळते आणि जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत देव आपल्याला त्याची मुले म्हणून स्वीकारू शकत नाही। आपण सर्वजण कधी कधी चुका करतो, परंतु जे देवाचे आहेत आणि देवाचे नसतात त्यांच्यात फरक आहे की जेव्हा गोष्टी त्यांच्या मार्गाने जात नाहीत तेव्हा ते कसे प्रतिसाद देतात। काही लोक त्यांच्या अडचणींना कमी करू देतात, तर काही लोक हार न मानण्याऐवजी त्यांच्या समस्यांपासून दूर न जाण्याऐवजी संघर्ष करत असतात, कारण त्यांच्यावर दैवी कृपा प्राप्त झालेली असते। ज्यांनी त्यांच्या संकटांना खाली खेचले ते शेवटी जीवनाचा पूर्णपणे त्याग करतात, कारण त्यांना असे वाटते की त्यांच्यासाठी आता कोणतीही आशा उरलेली नाही। तुम्हाला गोष्टी करायला लावणारा मी नाही, मी तुम्हाला इच्छा स्वातंत्र्य देत आहे आणि तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय घेतले पाहिजेत, पण मी स्पष्ट केले आहे की काही गोष्टी चुकीच्या, अनैतिक आणि वाईट आहेत। मी जे बोलतो त्याकडे दुर्लक्ष करणे की तुमचे वाईट वर्तन चालू ठेवणे हे आता तुम्हाला निवडायचे आहे। तुम्ही चांगले करण्याचा निर्णय घेऊ शकता आणि माझ्या सूचनांचे पालन करू शकता। मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आशीर्वाद देऊ इच्छितो। तुम्ही माझ्या उपस्थितीत राहण्याचा आणि माझ्यासोबत असण्याचा आनंद अनुभवावा अशी माझी इच्छा आहे। तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे। तुम्ही जीवनाची परिपूर्णता अनुभवावी अशी देवाची इच्छा आहे। त्याला तुमचे जीवन वापरायचे आहे आणि तो तुम्हाला
स्वतःला दाखवण्यासाठी आणि तुमच्यावर त्याचे किती प्रेम आहे हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणून त्याचा अनुभव घ्यायचा आहे। देवाची इच्छा आहे की तुम्ही खरा आनंद अनुभवावा। केवळ काही क्षणभंगर आनंदाचा हा क्षण नाही, तुमचे हृदय त्याच्या प्रेमाने भरलेले असावे अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून तो तुमच्यावर त्याचे आशीर्वाद सदैव वर्षाव करू शकेन। देव म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझ्याबरोबर राहू इच्छितो, परंतु जर तुला मी तुझ्याबरोबर राहावे असे वाटत असेल तर मग सत्मार्गाचा अवलंब करा। देव तुम्हाला म्हणत आहे की तुमचे जीवन तुमच्याबद्दल नाही, ते काही लोकांबद्दल आहे। खरं तर हे संपूर्ण जगाबद्दल आहे। तुमचे आयुष्य, तुम्ही किती पैसे कमावता किंवा तुमचे किती मित्र आहेत किंवा तुमच्याकडे किती गोष्टी आहेत किंवा तुम्ही मनोरंजनासाठी काय करता यावर अवलंबून नाही। आपण जगात किती प्रेम आणि प्रकाश चांगुलपणा आणू शकता याबद्दल आहे, कारण देवाला आपल्याकडून तेच तर हवंय। त्यामुळे इतर लोक तुमच्याबद्दल कसे विचार करतात किंवा ते तुमच्याबद्दल काय म्हणतात याची काळजी करू नका। ते काय विचार करत आहेत आणि काय बोलत आहेत हे देवाला आधीच माहीत आहे, आणि त्यांना हे मान्य करणे आणि त्यांचे विचार बदलणे हे किती कठीण आहे हे देवाला माहीत आहे। त्याला माहीत आहे की ते चुकीचे आहेत, परंतु त्याला हे देखील माहीत आहे की त्यांना शिक्षा कशी करावी। त्यामुळे तुम्ही इतरांचा विचार करत रडत बसू नका। भगवंत तुमच्याही आयुष्यात चमत्कार करणार आहे। देवाच्या विचारांवर विश्वास ठेवण्यास सुरुवात करण्यापूर्वी बराच वेळ लागतो, पण देवावर एकदा मनापासून विश्वास ठेवून तर बघा, आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही। जर तुम्ही तयार असल्यास होय स्वीकार असे टाईप करा आणि तयार नसल्यास नकार असे टाईप करा। देव म्हणतो, जेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तेव्हा मी तुम्हाला जे काही तुम्हाला करण्याची इच्छा आहे ती शक्ती स्वतः येऊन देतो। स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करणे म्हणजे काय ते तुम्हाला दिसेल। तुम्हाला आवश्यक असलेले सर्व स्वतः कसे मिळवायचे हे तुम्ही लवकरच शिकणार आहात। तुम्ही स्वतःपासून सुरुवात कराल आणि नंतर तुमचं प्रेम आणि काळजी देऊन बाहेरून विस्तार कराल। त्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न करता देव तुम्हाला स्वतःची कौशल्ये विकसित करण्याची संधी देत आहे, जेणेकरून तुम्ही जीवनाच्या भेटवस्तूंचा स्वीकार करणारे बनू शकाल। परमेश्वर म्हणतात, मी तुझ्यावर प्रेम करतो हे तुला कळावे आणि तू तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं करावे अशी माझी इच्छा आहे। तुमच्या आयुष्यासाठी देवाच्या मनात अनेक गोष्टी आहेत। तुझे पुढील 3 महिने तुमच्या मागील 9 पेक्षा खूप चांगले असतील। एक मोठा आशीर्वाद येत आहे। तुम्हाला हवे असलेले प्रेम, तुम्हाला आवश्यक असलेले पैसे आणि तुमची पात्रता बरे करण्यासाठी हे विश्व आज बदलणार आहे। तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे। विश्व तुमची परिस्थिती बदलत आहे। तुम्ही आशीर्वादांच्या हंगामात येत आहात, त्यासाठी सज्ज व्हा। तुम्ही हे अपघाताने वाचत नाही, सर्व काही ठीक होणार आहे ही त्याची पुष्टी आहे। विश्व एक मार्ग बनवत आहे। नवीन घर येत आहे, आर्थिक स्वातंत्र्य येत आहे, चांगले आरोग्य येत आहे, प्रेम येत आहे। काहीतरी आश्चर्यकारक घडण्यासाठी तुमच्या आयुष्याची वेळ अगदी योग्य आहे। तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा। तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्ही नेहमीपेक्षा
उंच उडण्यासाठी पंख वाढवाल. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू माझा सांगाती टाईप करा आणि आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. भगवंत सांगतात, तुझ्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही धीर सोडला नाही याबद्दल आभारी असाल. मोठे आशीर्वाद येत आहेत, थोडा धीर धरा. काही वेळा तुम्हाला सर्वोत्तम मिळवण्यासाठी सर्वात वाईटामधून जावे लागते, पण वाईटानंतरचा काळ हा अविस्मरणीय असतो. स्वतःला सर्वोत्तम बनवण्यासाठी कठीण करणे निवडले आहे. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून मुक्त झालात. तुम्ही दररोज तुमची वारंवारता वाढवत आहात. जगण्याची उच्च वारंवारता निवडण्यासाठी तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला पुरस्कृत केले जाईल. तुझ्या आयुष्यात असे काहीतरी येत आहे जे सर्व काही खूप सकारात्मक पद्धतीने बदलेल. तुम्हाला रडवणारी प्रत्येक नकारात्मक गोष्ट नाहीशी होईल. आनंद, हशा, प्रेम आणि आशीर्वादांनी बदलेल. तुमच्या मार्गात एक आसन्न बदल येत आहे. विश्व सकारात्मक ऊर्जा, आर्थिक मदत पाठवत आहे. परमेश्वर सांगतात, ब्रह्मांडातून आपल्याला प्राप्त होणाऱ्या चिन्हांकडे बारकाईने लक्ष द्या. ते यादृच्छिक नाहीत. जेव्हा तुमचे प्रकटीकरण अगदी जवळ असते तेव्हा तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला चिन्हे आणि समक्रमण दिसत राहतील. रोमांचक गोष्टी घडत आहेत. देवाच्या काय योजना आखल्या आहेत हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल, परंतु मला माहीत आहे की त्याच्या योजना कधीही अयशस्वी होत नाही. तुमच्या आयुष्यावर देवाची कृपा पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही. तुझ्या तुटलेल्या कथेच्या पलीकडे सौंदर्य पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही. देव शेवटी ते करतो. जेव्हा तुम्ही हसत आहात ते पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही. आज मी प्रार्थना करते की तुम्ही आशा बाळगा. हे सर्व चांगल्यासाठीच बदलणार आहे, कारण देव अजूनही चांगला आहे आणि तो सक्षम आहे. तुझ्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुला घेऊन जाऊ इच्छित आहे. त्याच्याकडे प्रभाव, संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही. देव अशा गोष्टी तयार करत आहे ज्यासाठी तुम्ही अद्याप प्रार्थना देखील केली नाही. तोच देव आहे जो वेळेच्या आधी काम करतो. तुमच्या स्वप्नांच्या मागे जाण्यापासून भीती बाळगू नका. अतिविचार करणे थांबवा आणि विश्वासाने चालणे सुरू करा. फक्त प्रार्थना करत रहा. देव तुम्हाला पुढे काय करायचे आहे ते दाखवेल. दुसरे काहीही करण्यापूर्वी देवाशी बोला. आपण ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते प्राप्त झाल्यावर देवाला विसरू नका. जरी मी मृत्यूच्या सावलीच्या दरीतून चाललो तरी मला कोणत्याही वाईटाची भीती वाटणार नाही, कारण देव माझ्या बरोबर आहे हे वाक्य नेहमी म्हणत रहा. तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे संपत्ती, प्रेम आणि आनंदाचा अमर्याद प्रवाह तुम्हाला अनुभवता येईल. कशाचीही काळजी करू नका. त्याऐवजी प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनवणीद्वारे आभार मानून आपल्या विनंत्या देवाला सादर करा. तुम्ही तयार असल्यास होय मी तयार आहे टाईप करा. आणि ज्या भक्ताला खरी गरज आहे, जो भक्त दुःखी आहे, आजारी आहे, त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. बघा, पुण्यवंत व्हाल. देव म्हणतो, देवाला तुमच्या घरी आमंत्रित करा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या आश्चर्यकारक गोष्टींचे साक्षीदार व्हाल. पुढील 5 दिवसात तुम्हाला हे समजेल की तुमच्या योजनांना उशीर झाला तेव्हा ते क्षण खरे तर देव तुम्हाला शोधत होता.
नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जिथे जाल तिथे आणि तुम्ही जे काही करता तिथे देव तुमच्या सोबत असतो. तुम्ही तुमचे कठीण काळ मागे सोडण्याच्या मार्गावर आहात आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात, जसे की उपचार, प्रेम, संधी आणि बरेच काही, यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. देवाच्या निवडलेल्या मुलांपैकी एक म्हणून त्याच्या हृदयात तुमचे विशेष स्थान आहे. तुम्ही त्याच्याशी आणि त्याच्या शिकवणींशी जोडलेले राहिल्यास तुम्हाला आढळेल की तुम्ही काहीही मागू शकता आणि ते दिले जाईल. तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागला तरीही हे जाणून घ्या की परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या लढाया लढत आहे आणि तुमचा विजय सुनिश्चित देव स्वतः येऊन करणार आहे. उत्तम आरोग्य, आर्थिक समृद्धी, प्रेम आणि शांती यासह तुम्ही प्रार्थना केलेले आशीर्वाद तुम्हाला मिळवल्यामुळे तुमचा विश्वास आणि चिकाटी पूर्ण होणार आहे. तुमचा आनंद इतका संक्रामक असेल की तुमच्या सभोवतालचे लोक आनंदाने आणि विश्वासाने भरले जातील. पुढील एका आश्चर्यकारक महिन्यासाठी सज्ज व्हा, कारण देव तुमची कथा आनंद, उपचार आणि यशाने लिहित आहे. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास, होय, माझा माझ्या देवावर विश्वास आहे आणि तो कायम राहील, माझे देव चांगले करणार आहे, टाईप करा आणि रोज असं एकदा तरी म्हणत राहा आणि मग बघा चमत्कार. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपण या शक्तिशाली व्हिडिओची समाप्ती आपल्या परमेश्वराला ही चमत्कार करणारी प्रार्थना करून करणार आहोत. ही प्रार्थना 1001% तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल. प्रिय परमेश्वरा, मी आज तुमच्यासमोर चमत्कार मागण्यासाठी आली आहे. आपण तर सर्व शक्यतांचा देव आहात आणि आपण काहीही करू शकत नाही असे काहीच नाही. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक पर्वत आपल्या काळजीत सोडले आहे. माझ्या सर्व लढाया लढण्यासाठी मला ताकद द्या आणि मी करत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये मला विजयी बनवा. हे देवा, मी माझ्या आयुष्यावर चुकून बोललेले कोणतेही नकारात्मक शब्द मी देवाच्या साक्षीने रद्द करते. माझ्याबद्दल बोललेले कोणतेही वाईट शब्द मी ते रद्द करते आणि देवाला शरण जाते. मी स्वामींच्या नावाने आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहे. माझा विश्वास आहे की आपण मला ज्या गोष्टींवर मात करू शकत नाही अशा कोणत्याही गोष्टीचा सामना करू देणार नाही. मला प्रत्येक परिस्थितीतून जाण्याची शक्ती परमेश्वरा मला खरंच द्या. तुमचे नामस्मरण मला सांगते की देवाच्या उपस्थितीत आपल्या धैर्य आहे, कारण जेव्हा आपण त्याच्या इच्छेनुसार काहीही विचारतो तेव्हा तो आपल्या ऐकतो याची आपल्याला खात्री आहे. हे प्रभू, मी माझी विनंती तुझ्यासमोर ठेवली. आता माझ्या बाजूने व्हा आणि माझ्या आयुष्याच्या कारभारावर संपूर्ण नियंत्रण द्या. मला वाईटापासून मुक्त करा आणि मला नीतिमत्त्वाच्या मार्गावर न्या. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक आव्हान किंवा परिस्थितीवर मात करण्यासाठी अलौकिक शहाणपण आणि समजूतदारपणासाठी तुम्हालाच विचारतो. माझा तुमच्यावरील विश्वास वाढवत राहा. परमेश्वरा, मला असं बनवा की मी उंच उभे राहू शकेन आणि माझ्या आयुष्यातील वादळं तुमचं ध्यान करून सहजपणे निघून जातील अशी शक्ती निर्माण करा. माझ्या आयुष्यासाठी आपल्याकडे असलेल्या चांगल्या योजनांबद्दल मी आपला आभारी आहे. तुम्ही नेहमी मला योग्य दिशेने न्या, जेणेकरून मी चुकीच्या मार्गाने जाऊ शकणार नाही.
दृष्ट लोकांच्या हातातून माझे आयुष्य सोडवा. माझे पाय मी जात असलेल्या खडकावर पुनर्स्थित करा. प्रभू, कृपया जेव्हा मी तुम्हाला हाक मारतो तेव्हा माझ्यासाठी धावत या. माझ्या आयुष्याला असामान्य चमत्कारांनी आशीर्वाद द्या. हे स्वामी आई, आपल्या महान चमत्कारांसह माझे जीवन सुशोभित करा ज्याचा अंत नाही. माझ्या सर्व मार्गांनी मला वाईट वाटणार नाही असे मी तुमचे ध्यान करत राहीन. मला तुमच्या अद्भुत चमत्कारांचा पुरावा होऊ द्या. माझ्या आयुष्यात मी अनुभवणार असलेल्या महान शक्तिशाली चमत्कारांबद्दल देवा तुमचे धन्यवाद. मी आज तुमच्यासमोर चमत्कार मागण्यासाठी आली आहे. आपण तर सर्व शक्यतांचा देव आहात आणि आपण काहीच करू शकत नाही असं काहीच नाही. मला माहीत आहे की माझे जीवन अशा प्रकारे बदलणार आहे ज्याची मी कल्पना देखील करू शकत नाही आणि मी माझ्याकडे येणारे सर्व चांगले प्राप्त करण्यास तयार आहे. देव जाणतो की केवळ निष्ठावंत भक्त ही प्रार्थना शेवटपर्यंत पाहतील आणि त्यांचं भलं करून घेतील. जर तुम्हाला हे आवडले असेल तर कृपया आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या पाठी मोठ्याने म्हणा, प्रिय देवा, प्रिय परमेश्वरा, तुझे वचन खरे आहे हे मला माहीत आहे. मी माझ्या चुकांबद्दल तुझी क्षमा मागतो. मला बरे करा आणि सैतानाने माझ्याकडून घेतलेले सर्व काही पुनर्संचयित करा. देव म्हणतो, तुझे जर माझ्यावर खरंच प्रेम असेल तर माऊली टाईप करा आणि आत्ताच ज्या भक्ताला या प्रार्थनेची खरी गरज आहे, जो दुःखी आहे, त्याला शेअर करा. बघा, परमेश्वर तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. हे स्वामी आई, तुमच्या कधीही न संपणाऱ्या प्रेम आणि काळजीबद्दल धन्यवाद. मी माझ्या आयुष्यात आशीर्वाद आणि नशिबासाठी प्रार्थना करतो. मला माहीत आहे की तू माझ्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट तुझ्या शब्दांनी निर्माण केली आहेस आणि मला तुझ्या प्रतिमेत बनवले आहेस. महान आणि आश्चर्यकारक गोष्टी माझी वाट पाहत आहेत कारण मी प्रभूंवर विश्वास ठेवला आहे. त्याचे चमत्कार माझ्या आयुष्यात दिसतील आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींसाठी मी आभार व्यक्त करतो आणि करत राहीन. हे स्वामी माऊली, मला विश्वास आहे की मी जे काही ठरवले आहे ते साध्य करण्यासाठी तुम्ही मला मदत करू शकता. मला माहीत आहे की तुझी वचने माझ्यासाठी नेहमीच खरी ठरतील. आज मी तुझ्यासमोर चमत्कार मागायला आली आहे. तुम्ही तर अशक्यही शक्य करणारे भगवंत आहात. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक डोंगर तुझ्या काळजीत सोडला आहे. मला माहीत आहे की माझ्या बाजूने तुझ्याबरोबर सर्व काही शक्य आहे. मला तुझ्या सामर्थ्यावर आणि तुझ्या प्रेमावर विश्वास आहे. मला माहीत आहे की तू माझ्या आयुष्यात चमत्कार करशील. हे स्वामी आई, मी प्रत्येक तीव्र वेदनांपासून अलौकिक चमत्कारांसाठी उपचारांसाठी प्रार्थना करते. मी नम्रपणे तुझ्याकडे आली आहे. मला दुखावलेली ठिकाणे मी तुझ्यापर्यंत पोहोचवत आहे. तुझे उपचार माझ्या शरीरावर विजय मिळवू दे आणि माझ्या वेदनांना आराम दे. मोठ्याने म्हणा, प्रिय परमेश्वरा, मला तुझे सामर्थ्य दे. तुझ्या कृपेसाठी मला पात्र बनव. मला आजारपणापासून वाचव कारण माझ्यात स्वतःचे सामर्थ्य नाही. मला सर्व आजारांपासून पूर्णपणे बरे कर. हे स्वामी महाराज, मी आनंदाने तुझ्या आश्रयाला आलो आहे कारण तू मला सैतानाच्या हल्ल्यापासून आश्रय देतोस. मला नेहमी तुझ्या पंखाखाली आश्रय मिळू दे. माझा पूर्ण विश्वास स्वामी आई तुझ्यावर आहे. हे सर्व शक्तिमान देवा, मला माहीत आहे की तू नेहमी माझ्या पाठीशी असशील, माझ्या लढाया लढत राहशील आणि मला जे काही सामोरे जावे लागणार आहे त्यावर मात करण्यास मला मदत करशील.
तुमच्या सामर्थ्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी कृतज्ञ आहे आणि मला माहीत आहे तुम्ही माझ्या पाठीशी असाल तर मी कोणत्याही दुःखाशी सामना करू शकतो। हे परमेश्वरा, मी आज तुझ्याकडून संरक्षण मागतो। तूच मला वाईटांपासून वाचवू शकतोस। मला माहीत आहे की तू नेहमी माझ्या बरोबर आहेस आणि मला तुझ्या सामर्थ्यावर पूर्णपणे विश्वास आहे। इतरांनी माझ्यासाठी रचलेल्या कोणत्याही वाईट योजनांपासून तू मला दूर ठेवशील। मला कोणत्याही प्रलोभनांपासून दूर ने आणि मला नेहमी तुझ्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत कर। स्वामी महाराज, मी तुमच्याकडे नम्र विनंतीसह आलो आहे। कृपया माझ्या पाठीशी राहा आणि माझ्या आयुष्यातील घडामोडींवर नियंत्रण ठेवा। मला वाईटांपासून वाचवा आणि मला धार्मिकतेच्या मार्गावर घेऊन चला। हे स्वामी माऊली, आज मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही मला दररोज बळ द्या आणि तुमच्या उपस्थितीने माझे रक्षण करा। मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्या काळजीमध्ये सोपवतो हे जाणून की तू मला तुझ्या सतत सुरक्षा आणि संरक्षणाने घेरून घेशील। हे स्वामी आई, नेहमी माझ्या पाठीशी ढालीप्रमाणे उभे राहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे। प्रिय देवा, माझे वजन कमी करणारे आणि माझ्या शांततेला धोका निर्माण करणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी मला शक्ती द्या। मला माहीत आहे की तुमचा सांगुलपणा आणि विश्वासूपणा समकेल आणि मला मार्गदर्शन करेल। प्रिय देवा, मला माहीत आहे की तू मला नेहमी योग्य दिशेने नेशील जेणेकरून मी कधीच भरकटणार नाही। मला दृष्टांच्या हातातून वाचवण्यासाठी आणि माझ्यापेक्षा उंच असलेल्या खडकावर माझे पाय सुरक्षितपणे ठेवण्यासाठी मी तुझ्या मुक्तीच्या शक्तीवर विश्वास ठेवतो। हे स्वामीनाथा, माझ्या शरीरात आजार उडवा आणि तुमच्या नावाने माझे आरोग्य पुनर्संचयित करा। मला सर्व संक्रमण आणि दाहकांपासून बरे करा। मला खात्री आहे की देवाची उपचार शक्ती माझ्या जीवनात कार्यरत आहे। हे माऊली, कृपया मला चमत्कारिकपणे उपचार द्या। हे देवा, जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा तू माझ्यासाठी धावून येतो। तुम्ही माझ्या आयुष्याला लहान मोठे चमत्कार देऊन आशीर्वादित करता। माझ्यासाठी नेहमी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद। हे पित्या, तुम्ही माझ्या शरीरातील कोणत्याही अस्वास्थ्यकर पेशी काढून तुम्ही मला डोक्यापासून पायापर्यंत स्पर्श करा अशी माझी विनंती आहे। मला माहीत आहे की तुम्ही माझ्या पाठीशी असलात तर मी कोणत्याही गोष्टीवर मात करू शकते। देवाने सांगितल्याप्रमाणे फक्त काही निष्ठावान भक्त या व्हिडिओशी शेवटपर्यंत जोडलेले राहतील आणि तुम्ही त्याचे खास बाळ आहात जे शेवटपर्यंत भगवंताशी जोडलेले आहे। आता तुझे जीवन आश्चर्यकारक मार्गांनी बदलण्यास सुरुवात होईल। भविष्यात तुमच्या कुटुंबात सुधारणा होईल। विश्वास ठेवा, तुमच्या कामात प्रयत्न चालू करा। तुम्ही तुमच्या कुटुंबातील पहिले लक्षाधीश होऊ शकता। बाळा, आता अजिबात विचार करू नकोस। मी सदैव तुझ्या सोबत आहे कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे। आता तुझेही सुखाचे दिवस चालू होणार। हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करून आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा। तसंच ज्या भक्ताला खरी गरज आहे, जो आजारी आहे, दुखी आहे, ज्याचे आयुष्य चिंतांनी भरलेले आहे, त्यांना शेअर करा। बघा, भगवंत तुमच्याही आयुष्यात वाऱ्यासारखे चमत्कार करतील। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सर्वांनी तुमची काळजी घ्या।